हंगामामध्ये जरी रब्बी हंगामातली पिकं ही थंडीला अनुकूल असतात, तरी सुद्धा जर कमी तापमान झालं तर काही पिकावर त्याचा विपरीत परिणाम निश्चितपणे होत असतो. आपल्या परिसरामध्ये जी फळपिकं लावली जातात, प्रामुख्याने पपई आहे, केळी आहे, तर या पिकांवर अतिथंडीमुळं कधीकधी वाढ थांबणं, क्रॅकिंग होणं अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. जर शेतकऱ्यांनी या काळामध्ये आपले केळी किंवा पपई यांना काही प्लास्टिक पेपरने किंवा इतर काही गोष्टीनं जर झाकता आलं तर त्याचा खूप चांगला परिणाम या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. तसंच जर समजा आपल्याला फळपिकांना पाणी द्यायचं असेल तर शक्यतो आपण रात्रीच्या वेळेस जर पाणी दिलं तर थोडंसं तापमान वाढून त्याचाही सकारात्मक परिणाम आपल्या पिकावर आपल्याला निश्चितपणे झाल्याचा दिसून येईल. काही भागामध्ये जी अतिथंडी असते अशा काळामध्ये जर आपले फळपिकं असतील तर त्याच्यामध्ये शेकोटी जरी पेटवली आपण तरीसुद्धा तापमान बऱ्यापैकी वाढतं आणि त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या फळपिकांवर दिसून येतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.